देव तर आपण कोणी बघितला नाही, पण देवाचा अवतार म्हणूनच आपण सगळे त्यांच्याकडं पाहतो. तुम्हाला लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही. पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली तर अजितदादा नाही? नाही, आमच्या घराण्याच्या वतीने आणि सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभ अशा शिवजयंतीच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. महाराजांची महाराज तर प्रत्येकाच्या हृदयात मनामनात विचारात म्हणजे नसानसामध्ये सर्वांच्या महाराज आहेतच. आणि महाराजांचं जे विचार होते ते एवढे पुरोगामी विचार होते की त्या काळात त्यांनी विचार काय केला असेल तर राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे. म्हणजेच जे आपण लोकशाही म्हणतो, ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, त्याचे जनक तसं पाहायला गेले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणावे लागतील. एक आपण देव तर आपण कोणी बघितला नाही, पण देवाचा अवतार म्हणूनच आपण सगळे त्यांच्याकडं पाहतो. आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याचं प्रत्येकजणांनी करावं, करतं आपण करत आहातच, पण अधिक केलं तर जे आज जे तेढ निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे संपुष्टात येतील. आणि हा देश एक खेळीमेळीच्या वातावरणात, बंधुत्वाच्या वातावरणात हा देशातले प्रत्येक नागरिक राहिले पाहिजे. एवढंच या शिवजयंतीनिमित्त या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त त्यांचे विचार हे लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम आपण सर्वांनी करणे. राजे महाराजांना त्यांच्या काळातलं मॅनेजमेंट गुरु मानलं जातं. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही कशा प्रकारे करता, काय वाटतं की काय नियोजन असायला पाहिजे राजकारणात महाराष्ट्र देशाचं? मगाशी मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाने महाराजांची त्यावेळेसचे जे विचार आहेत, म्हणजे तुमचे विचार जे होते ते लोकांच्या कल्याणाचा विचार होता. प्रत्येकाने त्याचं अनुकरण करावं याच्या पलीकडे काय मी समजा. सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे, तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय? बघा, लोकशाही आहे, प्रत्येकाला निवड, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा. ते वयानी म्हणजे मोठे तर आहेतच, एक वडील झाले व्यक्तिमत्व तर आहेत, ते आहेतच. त्यामुळं आव्हान जीवन म्हणण्यापेक्षा मी काय त्याबद्दल तुमची काय इच्छा आहे? माझी इच्छा तुमची, मी उलटं विचारतो, तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? तुम्हाला लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही. पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली तर अजितदादा? नाही, एक अशा नाही. पण जर बारकाईने जर विचार केला तर मोदीजींनी महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं, केवळ मोदीजीच नाही तर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत त्या सर्वांनी पोचवण्याचं काम केलं. डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या नागपूरच्या बाबतीत, जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर नितीन गडकरीजी आहेत, देवेंद्रजी आहेत, सुधीर भाऊ आहेत, ह्या सगळ्यांनी तेव्हाचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर एवढं डेव्हलपमेंट झालं आहे
केवळ नागपूर जिल्ह्याच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जर आपण डेव्हलपमेंट्स पाहिले तर एक प्रोग्रेसिव्ह असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि त्यामुळे दुसरा विचार करण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. महाराष्ट्रात आरक्षणाचा जो तिढा निर्माण झालेला आहे कधीपर्यंत सुटेल असं वाटतंय तुम्हाला? कसलं मराठा आरक्षणाचं? वास्तविक त्या काळात चूक झाली, म्हणजे मंडल आयोग म्हणा त्यावेळेस त्याचं शेवटचं म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करता मग कोणी पण असू दे, कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या जो सक्षम नाही आहे त्यांना त्यांना मदत करणं हे त्यावेळेस त्यांचा विचार आहे. आणि जो होता तो खरं तर आणायला हवा होता. आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आपल्यावरती अन्याय होऊ नये, तेव्हा मराठा समाज जो आहे त्यांनी त्या वेगळं असं याच्या म्हणजे तुझे तुझे विचार करतो तो इतर समाजातल्या लोकांना त्यांच्यासारखाच विचार ते करतात.